अमरावती मध्ये काल ताजनगरला पोलिसांनी छापा टाकला आणि 168 गोवंश पकडलं गेलं। यामध्ये सगळ्यात जास्त गायी होत्या, 88 गायी, 55 वासरं आणि लहान लहान वासरं, आणि हे कत्तलीसाठी आणल्या गेलेले होते। एका गोडाऊनमध्ये कोंबून ठेवलं होतं, अर्धमेले झालेले होते। हा छापा टाकला याच्याबद्दल अमरावती पोलिसाचं, कमिशनर ऑफ पोलीस आरती सिंग यांचं मी निश्चित अभिनंदन करतो। परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये ही जनावराची कत्तल सातत्यानं होत होती। आता पोलीस तेच आहे, फक्त गृहमंत्री बदलले आणि त्यामुळं ही कारवाई झाली, ती निश्चितच स्वागतार्ह आहे। परंतु हे जनावरं आले कुठून, यांना अमरावती शहराच्या हद्दीमध्ये कसं येता आलं, यामध्ये कोण दोषी आहे, या जनावराचा मूळ स्रोत या राज्यातून आहे की दुसऱ्या राज्यातून, याचाही शोध आरती सिंग यांनी घ्यावा। आणि त्यासोबतच ज्या ठिकाणी हे जनावरं ठेवण्यात आले, ते गोदाम त्यांच्या मालकीवर असो किंवा सरकारी जागेवर असो, अवैध कामासाठी वापरण्यात आलं, त्यामुळं ताबडतोब बुलडोजर लावून ते गोदाम नष्ट करण्यात यावं, ही सुद्धा मागणी मी प्रकर्षानं करतो आहे। गृहमंत्री बदलले, देवेंद्रजी फडणवीस आले, त्यामुळं तेच पोलीस चांगलं काम निश्चितपणे करतात आहे। परंतु रेती आणि जनावराची तस्करी ही अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येते, म्हणून अमरावती शहरावर गस्त करणाऱ्या पोलिसांनी जास्त जागरूक राहावं, ही सुद्धा आवाहन करतो।